महाराष्ट्र कर्नाटकमधील सीमावादाचा प्रश्न हा आणखी आता तीव्र होताना पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी होणाऱ्या सोहळ्याला देखील आता विरोध होताना पाहायला मिळत आहे कर्नाटक गव्हर्नमेंटकडनं. माझ्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ या ठिकाणी मंत्री नेते छगनजी भुजबळजी आहेत. सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने कर्नाटक सरकारकडनं आपल्याच हद्दीत होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध होतो आहे, नेत्यांना देखील त्या ठिकाणी बंदी घेतलेली आहे महाराष्ट्राच्या, हे बघा की हे त्यांची जी मूव जे आहे किंवा हे जे पाऊल त्यांनी उचललेलं आहे हे अतिशय चुकीचं पाऊल आहे. या देशामध्ये आपलं मत मांडण्याचा, बोलण्याचा, लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे. कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसचे जे प्रमुख आहेत सन्माननीय राहुलजी गांधी हे नेहमी संविधान हातात घेऊन बोलत असतात. या संविधानाचे जे आहे आपण इज्जत ठेवली पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. त्या संविधानामध्ये सरळ म्हटलेलं आहे की कोणीही या देशाच्या कोपऱ्यात जाऊ शकतो, कानाकोपऱ्यामध्ये आपलं मत मांडू शकतो, राहू शकतो, बोलू शकतो, उद्योगधंदा करू शकतो, सभा घेऊ शकतो आणि लोकांपुढे जे आहे सभेमध्ये बोलूसुद्धा शकतो. आजचा नाही, 60-70 वर्षापासून जे आहे हा लढा सुरू आहे बेळगाव कारवारचा महाराष्ट्रात येण्यासाठीचा. दुर्दैवाने तो अजूनपर्यंत अनेक लोक जे आहे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले, मारले गेले आणि आता अजून ते जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये ते थांबलेलं आहे. पण ठीक आहे, ते सुप्रीम कोर्ट आहे, पण निदान सरकार, कर्नाटक सरकार यांनी तरी कुणावर बंदी आणता कामा नये आणि येऊ देत ना. कुणाला जायचं जातील, बोलतील, भाषण करतील, आपापलं मत मांडतील, आंदोलन करण्याचा बोलण्याचा अधिकार आहेच ना त्या संविधानामध्ये. मग अशा रीतीने ते का अशाप्रमाणे ते वागत आहेत, मला असं वाटतं की राहुल गांधींनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आपल्या देखील अनेक आठवणी आहेत, आपण स्वतः त्या ठिकाणी गेला होतात आणि आंदोलन झालं होतं, काय सांगाल? मी तर गेलोच होतो 87 सालामध्ये 86-87 मध्ये आणि मुख्यमंत्र्यांनी देखील एक आठवण सांगितली होती की भुजबळ साहेबांच्या मला वेश बदलून दोन ठिकाणी मी अगोदर वेश बदलून गोव्याला गेलो, तिथून परत वेश बदलून मग मागच्या बाजूने तिथे बेळगावमध्ये शिरलो आणि तिथे मग मोठ्या प्रमाणावर जे आहे लाठीमार झाला, गोळीबार पण झाला आणि 6-7 लोक त्यावेळेला जे आहे धारातीर्थी पडले. आम्ही पण म्हणणं महिना 2 महिने जे आतमध्येच राहिलो ती गोष्ट वेगळी. पण माझ्यासारख्या मीच नाही तर अनेकांनी, लाखो लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि कित्येक लोक जे आहे जायबंदी झाले, कित्येक लोकांनी आपलं प्राणार्पण केलं. अगदी बाबाराव ठाकूर असतील त्यावेळेला तर तेव्हापासून तर बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सगळ्यांनी हा विषय लावून धरला. पण दुर्दैवाने काय झालं नाही, आता तर बोलण्यावरच बंदी. आता बहुमताचं सरकार आलेलं आहे, आपण त्या सीमाभागातील जे नागरिक आहेत त्यांचे विषय किती प्रखरतेने मांडणार आहात. दुसरीकडे संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना म्हटलेलं आहे की या अटकेची भीती होती म्हणून एकनाथ शिंदे कधी त्या ठिकाणी गेलेच नाहीत. काय नेमकी वस्तुस्थिती आहे ती मला नाही काय सांगता येणार. सरांच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते ज्येष्ठ माजी मंत्री छगनजी भुजबळ साहेब. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सरकार आजही त्यांच्यासोबत उभं आहे. मागील अनेक वर्षात जरी काही झालं नसली तरी आणखीनही सीमा भागातली लोकांसोबत आम्ही उभे आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.